सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मित्रहो, बहुजन संघटक या फेसबुक पेजवरून आज मी मारुती कसाब आपल्या सर्वांसमोर आहे। सर्वांना पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम। आजचं निमित्त आहे 1941 साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कसबे तडवळे तालुका जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी घेतलेली महारमांग वतनदार परिषद आणि या परिषदेची आजची प्रासंगिकता हा विषय घेऊन मी आपल्यापुढे आज उपस्थित आहे। या बहुजन संघटक फेसबुक पेजच्या माध्यमातून गेले अनेक दिवसांपासून सामाजिक प्रबोधनाची एक अखंड अशा प्रकारची श्रृंखला सुरू आहे। या सामाजिक प्रबोधनाच्या ध्येयाने पेटलेले माझे तरुण मित्र सर्वजित बनसोडे, राहुल खांडेकर, हर्ष स्थूल आणि सौरभ गाणार आणि त्याचबरोबर या सर्वांना साथ देणारे महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते, विचारवंत भावांनो आणि बहिणींनो, गेल्या अनेक दिवसांपासून आपण फेसबुकच्या माध्यमातून अनेक प्रबोधनाच्या व्याख्यानमाला घेतलेल्या आहेत। आजची ही व्याख्यानमाला विशेष या अर्थाने आहे की एक वेगळा विषय आज या ठिकाणी आपण चर्चेला घेतलेला आहे। बरोबर 81 वर्षापूर्वी आपल्याला माहीत असावं, बाबासाहेबांनी तत्कालीन इंग्रजी राजवटीमध्ये निजाम स्टेट आणि इंग्रजी राजवटच्या सीमा भागामध्ये उस्मानाबाद जिल्हा जो आज आहे, जो पूर्वी सोलापूर जिल्हा होता, या पूर्वीच्या सोलापूर जिल्ह्यातल्या कसबे तडवळे नावाच्या गावामध्ये एक ऐतिहासिक अशी परिषद 81 वर्षापूर्वी भरवली होती आणि या परिषदेला त्यांनी एक शीर्षक दिलं होतं, एक नाव दिलं होतं, ते होतं मांग महारमांग वतनदार परिषद। बघा, महारमांग वतनदार परिषद ही एक ऐतिहासिक अशी परिषद बाबासाहेबांनी घेतली। त्याच्या अगोदरपासून सोलापूर जिल्ह्याशी बाबासाहेबांचा संपर्क सुरू होता। आपल्याला माहीत असावं 1920 सालापासून बाबासाहेबांनी सार्वजनिक कार्याला जाहीरपणानं प्रारंभ केला होता। राजर्षी शाहू महाराजांनी बाबासाहेबांना कोल्हापूर संस्थानामध्ये बोलावलं, माणगाव परिषद घेतली आणि या ऐतिहासिक अशा माणगाव परिषदेच्या नंतर बाबासाहेबांनी संपूर्ण आपलं जीवनच या ऐतिहासिक कार्याला वाहून घेण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्यामुळं मुकनायक आणि वृत्तपत्र आणि त्याचबरोबर सामाजिक संघटन या माध्यमातून त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण सुरू केलं। आपली प्राचार्यपदाची लॉ कॉलेजची त्यांनी नोकरीही त्यागली आणि पूर्णवेळ बाबासाहेबांनी या लढ्याला प्रारंभ केला। आपल्याला माहीत असेल 14 तळ्याचा सत्याग्रह, त्याचबरोबर मनुस्मृती दहन, काळाराम मंदिराचा प्रवेश, या सगळ्या लढ्यामध्ये बाबासाहेबांनी येवला मुक्कामी एक घोषणा केली होती ऐतिहासिक, ती म्हणजे ज्या धर्मात मी जन्माला आलो त्या धर्मात मी मरणार नाही। अर्थात जो धर्म आम्हाला माणुसकी शिकवत नाही किंवा माणुसकीनं वागणूक देत नाही, माणुसकीची वागणूक देत नाही, तो धर्म नसून तो एक थोतांड आहे आणि अशा धर्मात आम्ही काय राहावं, असं त्यांनी विधान केलं होतं आणि फार मोठा एक प्रवाह तेव्हापासून झंझावात बाबासाहेबांनी सुरू केला होता आणि याच माध्यमातून ते सोलापूरला आले होते आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी जी परिस्थिती पाहिली होती त्या परिस्थितीच्या अनुसारच त्यांनी हा कार्यक्रम दिला होता। 1941 साल, बघा 1941 साल हे एक महत्त्वाचं वर्ष आहे, म्हणजे 42 चले जाव आंदोलन सुरू झालेलं आहे, त्याच्या अगोदरची ही परिस्थिती आहे। इकडं आमच्या मराठवाड्यामध्ये निजाम स्टेट, निजामाचं राज्य, राजवट ही पक्की झालेली आहे आणि त्या राजवटीमध्ये पस्ताकॉम नावाची संघटना त्या काळामध्ये सुरू झालेली आहे। बी श्यामसुंदर, बी एस व्यंकटराव हे हैदराबादी मालानेते
दलित चळवळीचे नेते त्या काळामध्ये काम करतायत. बाबू जगजीवन राम यांचं काम सुरू झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांनी दलितांची चळवळ सुरू केलेली आहे. आणि 1941 साली 23 फेब्रुवारीला ही परिषद झाली. 22 तारखेला बाबासाहेब त्या बार्शी कुर्डवाडी लाईट रेल्वेनं कळंब रोड रेल्वे स्टेशनवर उतरले. तिथून 51 बैलगाड्यांची एक मिरवणूक भव्य दिव्य अशी बाबासाहेबांची काढण्यात आली. ज्या गाडीमध्ये बाबासाहेब बसले होते त्या गाडीला झुला, घागरमाळा आणि हलगी, बँड पथक, सनई, सूर या सगळ्या वाद्यांमध्ये बाबासाहेबांची प्रचंड वाजत गाजत अशी एक मिरवणूक कळंब रेल्वे स्टेशन ते तडवळे, कसबे तडवळे नावाचं गाव इथपर्यंत या कार्यकर्त्यांनी काढली होती. या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी जो विषय दिला होता तो फार महत्वाचा आहे. बघा लक्षात, महार मांग वतनदार परिषद. इथला प्रत्येक शब्द आपण जर बघितला तर तो फार महत्वाचा आहे. हा शब्द बाबासाहेबांनी जोड शब्द का वापरलाय, महार मांग वतनदार परिषद हा शब्द बघा, म्हणजे एकतर महार मांग हे दोन जात समूह आहेत, या दोन जात समूहांना एका सूत्रामध्ये बांधण्यासाठी बाबासाहेबांनी ही ऐतिहासिक परिषद घेतलेली आहे, हे फार महत्वाचं आहे. त्याच्या अगोदर आपण जर बघितलं तर महार मांग हा शब्द प्रयोग एकत्रितपणे कुणी केला होता, तर असा शब्द प्रयोग 1853 साली महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या शाळेतील पहिली विद्यार्थिनी मुक्ता साळवे या विद्यार्थिनीनं 3री परीक्षेच्या निबंधाचा एक भाग म्हणून, परीक्षेचा एक भाग म्हणून जो निबंध लिहिला होता त्या निबंधाचं शीर्षक होतं मांग महारांच्या दुःखाचा निबंध. बघा, मुक्ताबाई 1853 म्हणते आहे मांग महारांचं दुःख एक आहे, म्हणजे ती फक्त महारांचं दुःख मांडत नाहीये किंवा मांगांचं दुःख मांडत नाहीये, तर मांग महारांच्या दुःखाचा ती निबंध लिहिते आहे. या विवेचनामध्ये महार हा शब्दप्रयोग आणि मांग हा शब्दप्रयोग हे दोन शब्दप्रयोग मी बाबासाहेबांनी केलेले आहेत, मुक्त साळवेंनी केलेले आहेत, एक समूह म्हणून, एक समूह वाचक नाव म्हणून आपल्याला उल्लेख करायचा आहे. तर मुक्तानं मांग महारांच्या दुःखाचा निबंध लिहिला, बाबासाहेबांनी पुढे महार मांग वतनदार परिषद घेतली, यामध्ये कुठंतरी आपल्याला एक साम्य एक पाहायला मिळणार आहे. म्हणजे या दोघांचाही उद्देश जो होता की या दोन जाती समूहांना एकत्रित करण्याचा हा उद्देश मला असं वाटतं की अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे आजच्या संदर्भात जर आपण बघितलं तर आजच्या संदर्भामध्ये या परिषदांचं या किंवा मुक्तांच्या निबंधाचं आणि या परिषदेचं एक आगळं वेगळं असं महत्व आहे की या दोन्ही जाती समूहांना एका सूत्रामध्ये बांधण्याचं काम या दोघांनीही केलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी 1941 हाच शब्द प्रयोग केला आणि या दोघांनाही त्यांनी काय म्हटलं तर वतनदार. महत्वाचा शब्द आहे. बाबासाहेब काय म्हणतात, हे मांग महार कोण आहे तर वतनदार आहेत. वतन म्हणजे काय, वतन म्हणजे इथली जहागिरी किंवा इथलं मूळ राहण्याचं ठिकाण. वतन आपण म्हणतो की वतन आणि परदेश, वतन म्हणजे मूळ भूमी. म्हणजे बाबासाहेबांनी मूळ निवासी हा शब्द या अर्थानं तो शब्द वापरलेला आहे, वतनदार, या देशाचे मूळ रहिवासी, या देशाचे मूळ मालक, या अर्थानं वतनदार हा शब्द बाबासाहेबांनी या दोन्ही जात समूहांसाठी वापरलेला आहे. याच्या अगोदर आपण जर बघितलं तर या दोन जात समूहांचं काय कनेक्शन आहे किंवा या दोन जात समूहांची काय सामाजिक स्थिती होती, तर भारतामध्ये आपण पाहूया की जाती व्यवस्था निर्माण झाल्यानंतर अतिशूद्र या संवर्गामध्ये यांना या सामाजिक चातुर्वर्ण व्यवस्थेनं स्थान दिलेलं आहे. अतिशूद्र म्हणजे हे काय आहे तर हे अतिशूद्र आहेत. म्हणजे काय, म्हणजे जे चार वर्ण या व्यवस्थेनं मानले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, त्या वर्णाच्या बाहेर या दोघांनाही त्यांनी ठेवलं होतं. हे वर्णबाह्य म्हणजे वर्णामध्ये या दोघांना स्थान अजिबात नाही आहे, म्हणजे हे वर्णाच्या बाहेरचे आहेत, म्हणजे यांची गणतीच नाही अशा प्रकारची अवस्था या दोन्ही जात समूहांची आहे. आता या दोन्ही जात समूहांचा आपण बघूया तर महार या जात समूहाचा उल्लेख आपल्याला संतांच्या अभंगामध्ये दिसतोय. जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार,
असं अभंग आपल्याला संत वाङ्मयामध्ये आढळतोय किंवा संत चोखोबा यांच्या अभंगातून आपल्याला तत्कालीन अस्पृश्यतेची पुसटशी कल्पना येते. त्याचबरोबर ज्याप्रमाणे चोखोबा हे तत्कालीन महार जात समूहातील संत म्हणून पुढे आलेले आहेत, तसा आजामेळा नावाचा एक मांग जात समूहातला संत सुद्धा त्या काळामध्ये पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे या दोन्ही जात समूहांतून वारकऱ्यांची परंपरा होती. पुढे आपल्याला माहिती आहे की रमाबाई बाबासाहेबांना म्हणतात की मला पंढरपूरला एकदा जायचंय. म्हणजे या अर्थी या पंढरपुरासोबत काय कनेक्शन होतं, काय जोडलं होतं, किंबहुना चोखोबा असतील, चोखोबांची पत्नी असतील सोयराबाई, चोखोबांचा मुलगा कर्ममेळा असेल, तर हे सगळं जे जे जो समूह या समूहातली माणसं जी आहेत ती त्या पंढरपुराशी म्हणजे जोडलेली आहेत. पुढे जनाबाई असेल, ही जनाबाई परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडची, तर तिच्याही अभंगामधून अशा प्रकारचा विद्रोह त्या काळामध्ये प्रकटलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे अस्पृश्यतेची जी एक समान दोघांमध्ये होती एक एक सूत्र होतं की या दोन्ही जातींना अस्पृश्यतेची फार मोठी झळ बसलेली आहे. आता अस्पृश्यतेची झळ या दोघांनाच बसली का, यांच्या बरोबरच चांभार ढोरांनाही बसलेली आहे, परंतु त्यांचं प्रमाण जे आहे ते फार कमी आहे. म्हणजे प्रामुख्यानं अस्पृश्यतेची झळ जी आहे ही या दोन्ही जात समूहांना मोठ्या प्रमाणावर बसलेली आहे. म्हणून या दोघांचं दुःख एक आहे. या दोघांचं जर आपण रहिवास बघितला, या दोन्ही जात समूहांचा रहिवास हा जवळजवळ एकत्र आहे. गाव तिथं महारवाडा आणि मांग महारवाड्याजवळ मांगवाडा. अशा प्रकारे या दोन्ही जात समूहांनी आपल्या जगण्याची सुरुवात ही सोबत सोबत साथ साथ केलेली आपल्याला पाहायला मिळते. मग 1853 ला मुक्ता सावे मांग महारांचं दुःख मांडते आहे. मांग महारांना ती एकत्रपणे मांडते आहे. महात्मा फुल्यांच्या शाळेमध्ये मांग आणि महार दोन्ही जात समूहातले शिक्षक आहेत, चर्मकार जात समूहातले शिक्षक आहेत, दोन्ही जात समूहातले विद्यार्थी आहेत. ज्याप्रमाणे लहुजी साळवेंनी ज्योतिरावांना मदत केली मातंग मांग जात समूहातल्या मुलांना शाळेत आणण्याची, तसंच राणबा नावाच्या महार जात समूहातल्या त्या काळातल्या पुढाऱ्यानं प्रयत्न केले आपल्या समूहातल्या मुलांना त्या शाळेत आणण्याचे. म्हणजे ज्योतिरावांच्याही काळामध्ये मांग महार हे सोबत आहेत आणि पुढे बाबासाहेबांच्याही काळामध्ये या दोन्ही जात समूहातले लोक सोबत आहेत. ही गोष्ट आपल्याला प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे. या बाबतीमध्ये आजची प्रासंगिकता शोधत असताना बाबासाहेबांनी ही परिषद घेतली 1941 ला. आज आपण 2022 मध्ये जगत आहोत. आजची अवस्था काय आहे, तर आजची अवस्था अतिशय बिकट अशा स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे जाती अंताच्या दिशेने जी आपली वाटचाल व्हायला हवी होती ती कुठेतरी ती ती जी वाटचाल आहे व्हायला हवी होती ती आपल्याला थांबलेली पाहायला मिळते. हे अतिशय एक म्हणजे वाईट अशा प्रकारची ही गोष्ट आहे. ज्या गतीनं ही चळवळ सुरू झाली होती जाती अंताची बाबासाहेबांनी सुरू केलेली होती, निदान म्हणजे हा जो समूह आहे ज्यांचं दुःख एक आहे, ज्यांचं खानपान एक आहे, ज्यांची रहनसहन एक आहे, ज्यांच्यावर व्यवस्थेचा जुलूम सारख्या प्रमाणामध्ये होत आहे, अशा समूहांनी एकत्र येणं ही अतिशय महत्वाची गोष्ट होती जी बाबासाहेबांना 1941 मध्ये सुचली ती आम्हाला आज का सुचू नये हा फार मोठा प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहे. मित्रहो, ही जी बाबासाहेबांनी परिषद घेतली होती त्या परिषदेमध्ये जे ठराव घेतले हे ठराव दोन्ही जात समूहातल्या लोकांसाठी सारखे आहे. काय म्हणाले बाबासाहेब की सगळ्यांनी मेलेली गुरे ओढणे बंद करा, त्यांचं मांस खाणं बंद करा, वेठ बिगारीपणा बंद करा, आपली मुलं शाळेत घाला. आणि त्याचबरोबर या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी एक महत्वाचा संदेश असा दिला होता की मार खाऊन येऊ नका. बघा, तुमच्यावर अन्याय होतील, परंतु अन्याय कुणावर होतो, बळी कोणाचा दिला जातो, बळी हा वाघाचा सिंहाचा कधीही दिला जात नाही, बळी हा बकऱ्याचा दिला जातो. का? कारण बकरा फक्त ब्या ब्या करतो. म्हणून माझ्याकडे तोंड घेऊन येऊ नका की आम्हाला त्यांनी मारलं म्हणून. जसं एखादा बाप आपल्या मुलांना सांगतो की बाबा तुला कुणी मारलंय म्हणून रडत येऊ नको माझ्याकडे, त्याप्रमाणे
कसबे तडवळ्याच्या परिषदेमध्ये बाबासाहेब दोन्ही जात समूह आपल्या आपल्या बांधवांना सांगतात की मला मारलं म्हणून गारहाणं सांगू नका, तर याचा अर्थ तुम्ही ओळखून घ्या, तर तुम्ही मुकाबला करा. तुम्हाला जर तुमच्यावरले अन्याय दूर करायचे असतील तर काय करा, एकजूट करा. बघा हाच संदेश पुढे अण्णाभाऊंनी आपल्या त्या जगप्रसिद्ध कवनांतून दिलेला आहे की जग बदल घालूनी घाव सांगूनी गेले मला भीमराव. बघा म्हणजे अण्णाभाऊंनी बाबासाहेबांचा हा जो ठराव आहे त्या परिषदेतला तो निश्चितपणानं वाचला असला पाहिजे. बाबासाहेबांनी फुल्यांचं वाङ्मय वाचलेलं आहे, त्या अर्थी बाबासाहेबांनी मुक्ताचा निबंधही वाचलेला आहे, आणि अण्णाभाऊंनी ज्या अर्थी हे कवन रचलेलं आहे त्या अर्थी अण्णाभाऊंनी बाबासाहेबांचं समग्र साहित्यही वाचलेलं आहे. आणि या जी परिषद झाली कसबे तडवळ्याची, त्या परिषदेचा जो ठराव होते ते सुद्धा अण्णाभाऊंनी वाचले असले पाहिजे. आणि म्हणून म्हणतात अण्णाभाऊ की जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत, अंग झाडून निगबाहेरी घे बिनीवरती धाव, जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. तर हा जो बाबासाहेबांचा संदेश होता 1941 हा संदेश पुढे अण्णाभाऊ 1956 साली बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर आपल्या सर्वांना देतात. हा फार मोठा संदेश मला असं वाटतं हा आपण घेतला पाहिजे. आणि म्हणून या जात समूहांनी काय केलं पाहिजे, बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण हयातभर आपण जर बघितलं तर हे सर्व कार्यकर्ते सोबत घेतलेले आहेत. मग चर्मकार समाजातले असतील, मातंग जातीतले असतील, या सर्वांना बाबासाहेबांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनमध्ये आवर्जून स्थान दिलेलं आपल्याला पाहायला मिळेल. बाबासाहेब जेव्हा तडवळ्याला आले तेव्हा त्यांनी जाणीवपूर्वक दोन्ही जात समूहातल्या कार्यकर्त्यांना एकत्रपणे बसवलं. दोन्ही जात समूहांचे त्यांनी प्रश्न, म्हणजे बाबासाहेब मुक्कामाला आले होते तडवळ्याला 22 फेब्रुवारीला, आणि मग त्या मुक्कामामध्ये बाबासाहेबांनी या समूहाशी चर्चा केलेली होती. या काळामध्ये मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणावर मांग आणि महार या दोन्ही जात समूहातले लोक त्या ठिकाणी गेले होते, कारण ते निजाम स्टेटमध्ये होते. मी म्हणालो तुम्हाला की निजाम स्टेटमध्ये दोन पुढारी होते, बी एस व्यंकटराव आणि बी श्यामसुंदर, या दोघांनीही जी चळवळ केली होती त्या चळवळीचा परिणाम म्हणून लोकांमध्ये जागृती झाली होती. अल्पसंख्याक आणि दलित यांची एकजूट बांधण्याचा प्रयत्न या नेत्यांनी केला होता. आणि बाबासाहेबांनी त्याच सीमेवर या निजाम स्टेटच्या सीमेवर घेतलेली ही परिषद जी आहे ती अतिशय महत्वाची आहे. महांग महाराणा त्यांनी एकत्र केलेलं आहे आणि या परिषदेला प्रामुख्यानं मराठवाड्यातील जनसमूह हा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी गेलेला पाहायला मिळतो आपल्याला. आणि मग ही परिषद अतिशय यशस्वी झाली. त्या परिषदेनंतर आपण जर बघितलं 1941 नंतर बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणावर मांग जात समूहातले कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये नाथोबा रामचंद्र नाथोबा काळोखे असतील, दौलती वायदंडे असतील, केशव सकटे असतील, तुकाराम गणेशाचार्य असतील, आणि बाबासाहेबांच्या सोबत राहिलेले आरजी खंडाळे असतील, भाऊ खुडे असतील, केरू रामचंद्र जाधव आणि बी वाय सर्वदे ही सोलापूरची माणसं असतील, इकडं विदर्भामध्ये नागपूरची कार्यकर्ती मंडळी असेल, अमरावतीची कार्यकर्ती मंडळी असेल, ही सर्व मंडळी बाबासाहेबांच्या सोबत शेवटपर्यंत राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. एव्हन 1956 जेव्हा धर्मांतर झालं या धर्मांतरामध्ये सुद्धा 10,000 मांग जात समूहातल्या कार्यकर्त्यांनी धम्माची दीक्षा घेतली असा आपल्याला इतिहास सांगतो. तर या निमित्तानं मग पुढे काय झालं आपण पुढे जर बघितलं, बाबासाहेबांच्या नंतरच्या काळात जर बघितलं आपण तर व्यवस्थेनं जाणीवपूर्वक फोडा आणि झोडा ही नीती अवलंबल्याचं आपल्याला लक्षात येतं. या फुटीचा इतिहास कसा आहे बघा, म्हणजे मांगमहारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न मुक्ता साळवींनी केला, ज्योतिरावांनी केला, बाबासाहेबांनी केला, अण्णाभाऊंनी केला, तसा या दोन्ही जाती समूहांना फोडण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक इथल्या व्यवस्थेने केलेला आहे. मग 1871 एक कायदा इंग्रज सरकारनं पास केला, तो कायदा असा होता बायबर्थ क्रिमिनल लॉ, बायबर्थ क्रिमिनल कास्ट लॉ, म्हणजे काही जाती जमातींना जन्मतःच गुन्हेगार घोषित करणारा तो असा अतिशय काळा डक्क असा हा कायदा होता तो इंग्रज सरकारनं पास केला. या कायद्यानं काय केलं, प्रथमतःच या दोन्ही भावांमध्ये फूट पाडली. बघा
एकाला गुन्हेगार घोषित केलं आणि एकाला गुन्हेगार घोषित केलं नाही. म्हणजे इथंच काय झालं, 1871 चा जो कायदा आहे या कायद्यानं मांग आणि महार या जात समूहांना प्रचंड वेगळं केलं. म्हणजे त्या कायद्यापासून मांग ही जमात लोक सांगायला तयार नव्हते. कारण जर कुणी सांगितली मांग जात समूह म्हटलं की चला जेलमध्ये, चला छावणीमध्ये, चला त्या कुंपणांच्या मध्ये, म्हणजे या कुंपणांच्या मध्ये स्वतः अण्णाभाऊंचं कुटुंब सुद्धा त्याला त्या या कुटुंबाला झळ पोहोचली होती. जवळजवळ 3 महिने अण्णाभाऊंचं कुटुंब या गुन्हेगार जमातीच्या कायद्यामुळं त्या कल्याणच्या डोंगर फोडण्याच्या त्या तुरुंगामध्ये त्या तारेच्या कुंपणामध्ये बंदिस्त केलेलं होतं हे आपल्याला लक्षात येईल. एका बाजूला महार बटालियन इकडं सरकारनं काढलेली आहे आणि एका बाजूला मांगांना मात्र तुरुंगात डांबण्याचा मोठा कट रचला गेलेला आहे. याचा अर्थ असा आहे की कुणीतरी या दोन्ही जातींची चहाडी ही या व्यवस्थेसमोर केलेली आहे. एकाला अंगाशी एकाला जांघाशी असा जो न्याय होता, म्हणजे अन्याय म्हणूया आपण त्याला, असा करण्याचा प्रयत्नच केलेला आहे. कारण हे दोन जात समूह जर एक आले तर इथल्या व्यवस्थेला, हे दोन जात समूह फक्त दोन जात समूहच नाही आहेत तर त्यांच्या सोबत त्यांना मानणारा जो एक ओबीसी बहुजन समाज आहे या बहुजन समाजालाही एकत्र येऊ न देण्यासाठी या दोन भावांची फाटाफूट करण्याचं काम पद्धतशीरपणानं व्यवस्थेनं केलं होतं. 1871 साली ती यशस्वी झाली. पुन्हा आपण बघूया की 1956 साली बाबासाहेबांनी ऐतिहासिक स्वरूपाचं धर्मांतर केलं. परंतु मुंबईला एक परिषद घेतली बाबासाहेबांनी, म्हणजे मांग जातीच्या कार्यकर्त्यांनी. या परिषदेला मात्र बाबासाहेब जाऊ शकले नाहीत आणि समग्र मातंगांचं धर्मांतर जे होणार होतं ते तिथं होऊ शकलं नाही. इथं एक फूट पाडण्याचा प्रयत्न या व्यवस्थेकडून झाला गेला. काही लोकांना गळाशी लावायचं आणि त्यांना या परिवर्तनवादी चळवळीपासून दूर ओढायचं, भावाभावांची ताटातूट करायची अशी ही खेळी व्यवस्था वारंवार करीत आलेली आहे. आज आज काय आहे, आज मांगांना असं सांगितलं जातं की बघा रे ते महार कुठे आहे, भाजपमध्ये आहेत, संघामध्ये आहेत आणि तुम्ही कुठे आहात बघा. म्हणजे सत्तेसाठी ते काहीही करतात आणि तुम्ही मात्र तसंच बसा हे सांगून दोघांमध्ये भांडण करण्याचा, तुमच्या सवलती त्यांनी लाटल्या असं म्हणायचं आणि दोघांमध्ये भांडणं लावायची, ही सगळी जी गोष्ट आहे ही कुणीतरी आपला शत्रू करतोय हे या दोघांनीही ओळखण्याची गरज आहे. बघा ज्या काही आज आपण पाहतोय की चळवळी ज्या आहेत या दोन्ही जातींनी ज्या मिळून केल्या त्या यशस्वी झाल्या. नामांतर आंदोलनामध्ये आपण बघितलं तर पहिला बळी हा मांग तरुणाचा आहे, चंद्र पोचराम कांबळे आणि त्याचा मुलगा चंद्र कांबळे यांनी बलिदान दिलं. त्यानंतर ही चळवळ यशस्वी झाली 1954 साली. या चळवळीचं यश काय आहे तर या दोन्ही जाती बरोबरच संपूर्ण बहुजन जातीतलीही काही पुरोगामी माणसं या चळवळीमध्ये होती आणि म्हणून ही चळवळ यशस्वी झालेली आहे. म्हणजे एक जात म्हणून जर बघितलं तर कोणतीही चळवळ यशस्वी होऊ शकत नाही हे सिद्ध झालेलं आहे. आणि जर सर्वांनी मिळून जर केलं एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊन चलवा पुढती असा जो अण्णाभाऊंचा संदेश आहे तो संदेश या ठिकाणी या दोन्ही समूहांनी बाळगणं मला असं वाटतं फार महत्वाचं आहे. काही चांगल्या गोष्टी घडत नाहीत का, घडतायत. या दोन्ही समूहातली काही चांगली तरुण मंडळी आता एका विचारानं एकत्र येऊ लागलेली आहे. दोन्ही समूहांतून काही तरुण मंडळी आता म्हणजे जाती अंताच्या दिशेने पुढे निघालेली आहेत हे मला असं वाटतं फार महत्वाचं आहे. काही मांग महार विवाह हे झालेले आहेत बऱ्याच काळापासून, काळापूर्वी आणि आजही मोठ्या प्रमाणामध्ये, नसले तरी काही प्रमाणामध्ये अशा या दोन्ही जात समूहातील विवाह होत आहेत. ही मला असं वाटतं की क्रांतीची एक चांगली चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत या काळामध्ये आणि या चळवळीला खऱ्या अर्थानं गतिमान करण्याची आज गरज आहे. दोन्हींच्याही मनामध्ये असलेले जे पूर्वग्रह आहेत हे पूर्वग्रह आपल्याला बाजूला सारले पाहिजेत आणि अतिशय लहान लहान मुद्द्यांवरून आपल्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न ही व्यवस्था करते आहे. कोणाच्या टोपलीमध्ये किती भाकरी आहेत हा मुद्दा महत्वाचा नाही. बाबासाहेबांनी जे म्हटलं होतं ते फार महत्वाचं आहे की मला भाकरीपेक्षा स्वाभिमान हा लाख पटीने महत्वाचा वाटतो. म्हणून बांधवांनो मला या निमित्तानं हे सांगायचं की बाबासाहेबांचा हा जो विचार आहे
हा विचार आपण या दोन्ही जात समूहातल्या पुढाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी लक्षात घेतला पाहिजे की आम्हाला आपल्याला समाजाला काय द्यायचंय. भाकरीचा प्रश्न नाही आहे, भाकर कुत्र्यालाही मिळते. कुठंतरी गोंडा घोळला, कोणासोबत सोबत जरी काही कोई कोई केलं, कुठंतरी घरासमोर बसलं, निश्चितपणे भाकरी मिळते. भाकरीचा प्रश्न नाही आहे. लढा स्वाभिमानाचा आहे. स्वाभिमान आम्हाला मिळतो का? जिथं स्वाभिमान मिळेल आम्हाला ती ते आमचं ठिकाण आहे. आणि म्हणून अशा ठिकाणी आम्ही गेलं पाहिजे. स्वाभिमानासाठीची लढाई ही मला असं वाटतं की या दोन्ही जात समूहातील कार्यकर्त्यांनी, पुढाऱ्यांनी, युवकांनी प्रामुख्यानं ही लढली पाहिजे. आणि जी आपली शत्रू आहे अशी ही जात व्यवस्था, ही जात व्यवस्था मोडण्याचं प्रथम प्राधान्य हे आपण दिलं पाहिजे. बाबासाहेब म्हणतात की ज्याला त्रास होतो त्यानं बोललं पाहिजे. म्हणजे ज्याला ज्याचं पोट दुखतं त्यानंच ववा खाल्ला पाहिजे. बघा, आपलं या व्यवस्थेनं वाईट केलेलं आहे. ही जात व्यवस्था आपल्याला घातक आहे हे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या जात व्यवस्थेला कुरवाळत बसता कामा नाही. ती फेकून देता आली पाहिजे आपल्याला, ती नाकारता आली पाहिजे. आणि यामध्येच आपल्या सर्वांचं भलं आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक सर्व सर्व दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर या दोन जात समूहांचे जे काही परिणाम आहेत एकत्र येण्याचे हे निश्चितपणानं इतर बहुजन समाजावर सुद्धा होणार आहेत. कारण या दोन्ही जात समूहांना मानणारा, त्यांच्यासोबत चालणारा असा एक मोठा वर्ग या महाराष्ट्रामध्ये आहे, नवे देशामध्ये आहे. तर या हे दोघं जर एकत्र आले, हे समूह जर एकत्र आले तर इतर समूह हे सुद्धा एकत्र येण्याच्या मार्गावर असतील, राहतील. आणि निश्चितपणानं राजकीय चित्र बदललेलं असेल, त्याचबरोबर सामाजिक चित्र बदललेलं असेल. मुख्यतः ही लढाई आपल्याला सांस्कृतिक पातळीवरून लढली पाहिजे हे मला महत्त्वाचं वाटतं. बाबासाहेबांनी जी परिषद घेतली होती कसबे तडवळेला, कसबे म्हणजे काय, एक खेडेगाव आहे ते, फार मोठं असं गाव नाही तडवळे, छोट्या गावामध्ये झालेली ही फार मोठी परिषद होती. आणि या परिषदेनं संदेश दिलेला आहे बाबासाहेबांनी की या दोन्ही जात समूहांनी एकत्रितपणे लढलं पाहिजे आणि हे दोघंही या देशाचे वतनदार आहेत. बघा, मांग महार वतनदार परिषद, याचा अर्थ आहे की ही हक्काची लढाई एकत्रितपणे येऊन लढली पाहिजे. बाबासाहेबांनी पुढे आपलं संपूर्ण आयुष्य या सर्वांच्या कल्याणासाठी, भल्यासाठी उपयोजन आपलं माहीत आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं जे काही स्वप्न होतं जाती अंताचं, बाबासाहेबांनी संविधानवादी भारत पाहिला, त्याचं स्वप्न बाबासाहेबांनी पाहिलं की सर्व जात मिटलेली असेल आणि माणसं गुन्ह्या गोविंदानं इथं नांदतील, आनंदानं इथं राहतील, असं स्वप्न जे बाबासाहेबांनी पाहिलं होतं. आणि म्हणूनच तुम्हाला या सगळ्यांना बाबासाहेबांनी काय केलंय बघा, एकाच वर्गामध्ये टाकलेलं आहे. अनुसूचित जाती, बघा बाबासाहेबांनी यांना एकत्र आणण्याचा हा केलेला शेवटचा आटोकाट असा प्रयत्न आहे. ज्या ज्या जातींची दुखणी एक आहेत त्या त्या जातींना एकत्र आणण्याचं काम घटनेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी केलेलं आहे. परंतु आज भाकरीच्या नावाखाली आमचा वाटा कुठं आहे असं म्हणून या वर्गाला, या वर्गवारीला फोडण्याचं, विभक्त करण्याचं, फोडा आणि झोडा ही कुनीती वापरण्याचं काम पुन्हा एकदा पद्धतशीरपणानं इथली व्यवस्था करते आहे. कामाला ते लागलेले आहेत. आता आपल्याला आपण ठरवायचं आहे की आपल्याला भाकरी पाहिजे आहे का स्वाभिमान पाहिजे आहे. जगण्यासाठी जरी भाकरी आवश्यक असली तरी खऱ्या अर्थानं माणूस जगतो तो भाकरीवर नाही, तर माणूस जगतो तो स्वाभिमानावर. माझा स्वाभिमान एवढा तळपता आहे की साक्षात देव जरी माझ्यासमोर आला तरी त्याला मी जुमानणार नाही, असं बाबासाहेब म्हणाले होते. म्हणजेच स्वाभिमान हा माणसाचा खरा गहिना आहे, दागिना आहे, हे बाबासाहेबांनी सांगितलेलं मला असं वाटतं फार महत्वाचं आहे. त्यांची तर नीतीच आहे फोडा आणि झोडा. नामांतराच्या काळामध्ये प्रचंड दंगली घडवून आणलेले आहेत. अगदी ज्या घरांना म्हणजे आगी लावता येत नाहीत अशी घरं त्यांनी सुरुंग लावून फोडलेली आहेत. म्हणजे इतका प्रचंड द्वेष केला गेलेला इथं माणसांचा. तर हे सगळं बदललं पाहिजे. आपल्याला बुद्धाच्या विचारानं, सम्यक विचारानं पुढे जायचं आहे. द्वेषानं द्वेष वाढतो आणि प्रेमानं प्रेम वाढतं, हा बुद्ध विचार, सम्यक समतेचा विचार, सम्यक दृष्टीचा विचार, हा विचार आपल्याला पुढे घेऊन जाणारा असणार आहे. आणि म्हणून या दोन्ही
समूहांनी आपापले जे काही आहेत अगोदरचे स्वतःमधले जे काही आहेत ते भेद सगळे मिटवले पाहिजेत. बाबासाहेबांच्याही काळामध्ये भेदभाव होते, आजही भेदभाव आहे. मांगांच्या आज 11-12 जाती आहेत, उपजाती आहेत. त्या प्रत्येक जातीला असं वाटतं की आमची जात स्वतंत्र आहे. होलार मांग आहेत, ते म्हणतात की आम्ही आता स्वतंत्र होलार आहोत, आम्ही मांग नाही आहेत. मांग गारुडी आहेत, ते म्हणतात आम्ही मांग नाहीत, आम्ही गारुडी आहोत. म्हणजे ज्याप्रमाणे जसं महार जात समूहामध्ये विणकर होते किंवा इतर काही आंदवान लाडवान होते, या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. धम्माच्या माध्यमातून काही अंशी महार जात समूहातले लोक मोठ्या प्रमाणावर आज स्वतःची ओळख बौद्ध म्हणून सांगण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. मात्र त्या प्रमाणात जर आपण बघितलं तर मांग जात समूहामध्ये धार्मिकदृष्ट्या किंवा त्यांच्या सांस्कृतिकदृष्ट्या प्रचंड विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे बौद्ध मांग आहेत, ख्रिश्चन मांग आहेत, शीख मांग आहेत, हिंदू मांग आहेत, एवढंच काय मुसलमान मांग सुद्धा आहेत आपल्याकडं. तर किंवा निरंकारी मांग आहेत, किंवा अजून काय काय आसाराम बापूचे अनुयायी मांग आहेत. अनेक प्रकारचे हे सगळे समूह, कारण सांस्कृतिक ऐक्य नसल्यामुळे, सांस्कृतिक एक प्लॅटफॉर्म नसल्यामुळं या समूहाची धावाधाव ही चौफेर झालेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु आपल्याला तिची गरज नाही. आपण एकत्रपणानं सामाजिकदृष्ट्या पहिल्यांदा एक सक्षम संघटन बनवलं पाहिजे असं मला वाटतं, आणि त्याचा पायंडा आपल्या महामानवांनी घालून दिलेला आहे. मुक्ता साळवे ज्या अर्थी म्हणते आहे, मांग महारांच्या दुःखाचा निबंध लिहिते आहे, आणि बाबासाहेब ज्या अर्थी महार मांग वतनदार परिषद घेत आहेत, त्या अर्थी या जात समूहांना एकत्र बांधण्याचं आणि यांच्या माध्यमातून सर्व समूहाला, सर्वहारा जो वर्ग आहे, बाबासाहेबांचं जे मुख्य उद्दिष्ट होतं की जातीविहीन वर्गविहीन भारत, सगळ्या महामानवांनी ही स्वप्न पाहिलेली आहेत. आणि म्हणून महामानवांचे जर आपण वंशज असू तर आपण महामानवांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण योगदान दिलं पाहिजे, आपण काम केलं पाहिजे. त्यासाठी ही रोटीबेटी व्यवहार जो आहे तो मोठ्या प्रमाणावर आपण करणं गरजेचं आहे. लहान मोठे जे काही तिरस्कार करण्याचे, द्वेष करण्याचे जे काही षडयंत्र रचले गेलेले आहेत ते आपण हाणून पाडले पाहिजेत. एकमेकांना समजून घेणं मला असं वाटतं फार महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांच्या संपूर्ण चळवळीचा इतिहास बघितला आपण तर मोठ्या प्रमाणावर या दोन्ही जात समूहातले लोक आहेत, आणि नंतरच्या काळामध्ये मात्र हे प्रमाण हे कमी कमी होत गेलेलं आपल्याला पाहायला मिळेल. जात अधिक मजबूत करण्याचं काम या भांडवलवादी व्यवस्थेने केलेलं आहे. या भांडवलवादी व्यवस्थेचं तेच एक सूत्र आहे की नफा कमवणं, बरं का? आपला म्हणजे आपला काम बनता असं जे म्हणतात का नाही, फक्त नफा. ही बाजारू व्यवस्था आज जी आलेली आहे, या बाजारू व्यवस्थेनं सुद्धा जाती वाढवण्याचं काम केलेलं आहे. असं वाटलं होतं की जागतिकीकरण झालं म्हणजे आता जातीचंही जागतिकीकरण होऊन जाईल, जातही नष्ट होऊन जाईल, परंतु उलट आहे. दगडा शेजारी पुन्हा दगडांचीच रचना, आणि हिऱ्या शेजारी मांडतायत हिरे, हे कसलं परिवर्तन! परिवर्तन जे होत होतं ते परिवर्तन पुन्हा असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. पुन्हा एकदा आपल्याला क्रांतीसाठी सज्ज झालं पाहिजे. हे प्रतिक्रांतीचे दिवस आहेत, ही गोष्ट बाबासाहेबांनी लिहून ठेवली होती क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथामध्ये. प्रतिक्रांतीचे दिवस आलेले आहेत. या प्रतिक्रांतीला तोंड द्यायचं असेल तर शिकाऱ्यांनी जाळं टाकलेलं आहे, आणि शिकाऱ्यांनी दाणे सुद्धा टाकलेले आहेत. आपल्याला ते दाणे पाहायचेत का, एकमेकांना सावध करायचंय हे आपण ठरवावं. शिकारी जाळं लावून बसलेला आहे, त्यांना आपल्याला वेगळं करायचं आहे, आणि आपल्याला पुन्हा गुलाम करायचं आहे. पुन्हा गळ्यात गाडगं, पुन्हा कमरेला झाडू, पुन्हा गुलामीचे दिवस, हे जर येऊ द्यायचे नसतील तर बांधवांनो, 1941 साली 23 फेब्रुवारीला बाबासाहेबांनी जी घेतलेली परिषद होती, ऐतिहासिक अशी परिषद, या गोष्टीची आज कोणालाही आठवण होऊ नये हे मोठं दुर्दैव आहे. 2 वर्षापूर्वी मी कसबे तळवळीला गेलो होतो. राजेंद्र कांबळे लातूरचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी एक फार मोठी तिथं सभा पुन्हा एकदा घेतली होती त्या परिषदेची आठवण म्हणून. परंतु दरवर्षी अशा परिषदा पुन्हा एकदा भरविण्याची आज नितांत गरज निर्माण झालेली आहे. या समूहातील जे काही बारीक सारीक भेदभाव आहेत, आपले दुःख एक आहेत, आपलं शोषण समान मुद्द्यांवरून होत आहे, आणि हे सगळं असताना सुद्धा आपल्याला कशा प्रकारे तोडण्याचं काम ही व्यवस्था करते ते ओळखून आपण सावधपणानं महामानवांच्या विचारांची आठवण ठेवूया. बाबासाहेबांनी घेतलेल्या महारमांग वतनदार परिषदेचा
अजेंडा आपण आठवला पाहिजे, आपण नियमित नियमितपणे त्याचं स्मरण केलं पाहिजे, आणि या पुढील काळामध्ये जे आपल्याला दुःख येणार आहे किंवा आलेलं आहे त्याची जर निवारण आपल्या करत असेल तर आपण पुन्हा एकदा एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊन चलवा पुढती, नव महाराष्ट्रा निर्मल जगती करी प्रगट निज नाव, जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव। बाबासाहेबांनी दिलेला हा जो संदेश होता तोच अण्णाभाऊंनी आपल्या काव्यातून दिलेला आहे की हे जग बदलायचं असेल तर घाव घालावा लागेल, आणि या घावासाठी माझाही एक हात असेल याची गुणगाठ प्रत्येकानं मनामध्ये बांधण्याची आज गरज आहे। आज मुठी वळवून लढण्याची आणि हातामध्ये हात घेऊन चालण्याची नितांत गरज निर्माण झालेली आहे बांधवांनो। या निमित्तानं मी त्या सर्व आठवणींना विनम्रपणे अभिवादन करतो। बाबासाहेबांनी घेतलेली परिषद असेल पण या परिषदांचं त्यांचं स्मरण करावं, आणि त्या दिशेनं ज्याप्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे, जी कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे, त्या कार्यकर्त्यांच्या कामाला वंदन करून सलाम करून जय भीम करून आपण पुढे चालूया, अशा प्रकारचं एक नम्र आवाहन मी आपल्याला करतो। आणि या एकजुटीच्या प्रवासामध्ये जे नवे प्रवासी मला काल परवा अनेकात मी पाहतोय की या दोन्ही जात समूहातले विवाह मोठ्या प्रमाणावर अगदी झालेले आहेत। आमचे मित्र धोंडोपंत मानवतकर मानवतचे आहे मंठ्याचे आहेत, त्यांनी आपल्या मुलीचा विवाह अशा प्रकारे केलेला आहे। आमचे कवी राजेंद्र कांबळे अहमदपूरचे आहेत, त्यांनी ठरवून अशा प्रकारचा मांग महार आंतरजातीय विवाह केलेला आहे। आमचे केजचे श्रीरंग थोरात यांनी आपल्या मुलीचा विवाह अशा प्रकारे केलेला आहे। तर ही जी काही किरणं आपल्याला दिसत आहेत ती किरणं वाढवूयात, आणि या दोन्ही जात समूहांना जात जर नष्ट करायचं असेल तर आपल्याला हे छोटे छोटे जे जातीचे कप्पे आहेत ते आधी आपल्याला बंद केले पाहिजेत। याची सुरुवात बाबासाहेबांनी केली होती, याची सुरुवात मुक्त साळवेंनी केली होती, तीच पुढे आपल्याला पुढे पुढे न्यायचं आहे। एवढं एक मंगल स्वप्न आपल्या पुढे ठेवतो आणि आशावादी आपण राहूया, आपण आनंदानं पुढे आपल्या महामानवांचे विचार पुढे घेऊन जाऊयात, एवढंच एक सुंदर स्वप्न आपल्या पुढे ठेवतो। आणि मला आमचे मित्र राहुल खांडेकर, सर्वजित बनसोडे, हर्ष सूल गाणार या सर्वांनी जे निमंत्रण दिलं आणि आज आपल्यापुढे व्यक्त होण्याची संधी दिली, आपण सर्वांनी मला लाईव्ह ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय भीम।